आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गायकवाडी मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात. चूल आणि मुलिया पारंपरिक चौकटीत अडकून न राहता शहरी स्त्रिया बाहेर पडून आपली एक वेगळी ओळख निर्माण करू लागल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील महिलांमध्ये हे प्रमाण अतिशय कमी पाहायला मिळत आहे. घरकाम, शेती, मुले, जनावरे यामध्येच त्या गुंतून पडतात. संक्रांतीच्या सणाच्या औचित्य साधून निपाणी शेजारी असणाऱ्या गायकवाडी येथील महिलांनी गणेश मंदिर या ठिकाणी एकत्र येऊन हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा केला. यावेळी निपाणी मधील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुनीता देवर्षी यांनी महिलांचं शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य या विषयावर सर्व महिलांना मार्गदर्शन केलं. उपस्थित महिलांनी डॉक्टर देवर्षी यांचे पुष्पगुच्छ व वाण देऊन स्वागत केलं. त्यानंतर सर्व महिलांना हळदी कुंकू व तिळगुळाचे वाटप करण्यात आलं. महिलांना तिळगुळाचं देवाणघेवाण करून आनंद साजरा केला. यावेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अशा प्रकारचे अनेक उपक्रम भविष्यात राबवण्याची इच्छा यावेळी सुरेखा गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच 28 जानेवारीला गणेश उत्सव निमित्त गायकवाड येथे गणेश मंदिरात श्रींचा महाअभिषेक व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामस्थांनी केलं आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम याच वर्षी गणेश मंदिर मध्ये आयोजित केला आहे. याचा मूळ उद्देश म्हणजे काय, महिला भक्त ग्रामीण महिला भक्त काय चूल आणि मुलं सांभाळत असतात, त्यामुळं त्यातून काहीतरी वेगळा वेगळंपुरा म्हणून किंवा त्यांनी वेगळं स्वातंत्र्य किंवा सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि काहीतरी वेगळी विचारसरणी त्यांना मिळावी, त्यांच्या मुलांच्या काहीतरी नवीन गुण निर्माण व्हावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित सर्व महिलांनी केलेला आहे. आणि कार्यक्रम आयोजित केल्याप्रमाणे सर्व महिलांनी त्यात लक्षणीय सहभाग दर्शवलेला आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त डॉक्टर देवर्षी मॅडमांनी आम्हाला बरेच मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यातून या ग्रामीण महिलांना त्याचा भरपूर खूपच लाभ होईल. कारण काही छोट्या छोट्या आरोग्याविषयी गोष्टी असतात त्या बऱ्याच महिलांना माहिती नसतात. त्याचा अनुभव मॅडम आणि सांगितल्याप्रमाणे सर्व ग्रामीण महिला त्याचा अनुकरण करतील आणि ह्या कार्यक्रमातून आम्हाला वेगळंच काहीतरी नवीन घ्यायला मिळालं याबद्दल आम्हाला खूप सर्व अभिमान वाटतो आहे. आणि असाच आमचा कार्यक्रम पुढे चालू कसा राहील आणि नवीन नवीन कार्यक्रम योजना ह्या कार्यक्रमातून आम्ही कशा करू, छान छान त्यातून काहीतरी नवीन गोष्टी कशा शिकायला मिळतील याचा आम्ही नक्कीच विचार सर्व महिला मंडळाने करू आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रमाची शोभा वाढवत जाऊ. आरोग्य आणि मानसिक आरोग्य दोन प्रकारचे आहे. पहिल्यांदा आपण थोडस शारीरिक आरोग्याबद्दल बोलूया. या आरोग्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. पहिलं म्हणजे आहार, म्हणजे आम्ही काय खातो, काय खायला पाहिजे. त्याच्यानंतर विहार म्हणजे व्यायाम, आम्ही कसं व्यायाम, नुसतं खाणं पिणं बसणं बॉडी आपली मान्य करत नाही, त्याला आणखीन काहीतरी पाहिजे असतं म्हणजे व्यायाम, आहार, विहार. त्याच्यानंतर नवीन ह्याच्यामध्ये लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन, म्हणजे लस देतात जे जन्माल्यापासनं अगदी जन्माला आल्यापासनं पहिल्याच दिवशी बीसीजी देतात आणि हिपॅटायटिसचा डोस देतात. त्याच्यानंतर 1.5 महिन्यानं ट्रिपल पोलिओ, 9व्या महिन्यामध्ये मिझल्स, त्याच्यानंतर शाळेला जाताना परत पोलिओचा डोस देतात, टीटीचा डोस देतात. वयात आल्यानंतर मुलींना इथं बऱ्यापैकी वयात आलेल्या पण मला मुली दिसतात ज्या लग्नाला उपवर आहे किंवा लग्नाच्या अगोदर काही वॅक्सिन्स द्यायचे असतात. त्याच्यामध्ये 2 वॅक्सिन्स येतात. एक म्हणजे कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर, त्याचं एक वॅक्सिन आहे, लस आहे. आणि दुसरं म्हणजे रुबेला. तर ह्या ज्या 2 वॅक्सिन्स किंवा लस असतात ते लग्नाच्या अगोदर दिलं तर त्या मुलीसाठी त्या बाईसाठी चांगलं असतं. महानकारी न्यूजसाठी गायकवाडीहून
गौतम जाधव।